वहिनी क्या बात है, कमाल सुनल तुम्ही। अरे वहिनी काय चोपला है आपल्या पिंकी ने, हाँ तुम्ही पण करेक्ट सुनवलं त्याला। चला आता निघायला हवं। हो चला चला आपण सगळे निघू। शन बेबी, तुझी ही पिंकी बायकांना मारत नाही ना? खूप मजा आली हो ना। फायनली सगळा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे आपला। हो हो, सौमित्रांनी तर कमालच केली। कमाल? अरे कमाल नाही वहिनी, धमाल, फुल टू धमाल। भाई तुम्ही फक्त आल्यापासून नुसते बडबड बडबड करत आहात, का झालं मालकी कळेल का? तुम्हाला कळलं ना तर तुम्ही पण सॉलिड खुश व्हाल। का म्हणते? आणि फक्त खुशच नाही तर सौमित्राचं कौतुकही कराल। काय त्याचं ते बोलणं, काय तो आवेश, क्षणभर मीही विसरून गेले होते की सौमित्र माझा नवरा आहे। का केलं? आणि या सगळ्याचं क्रेडिट जेनीच आहे। हो हे जेनी, तू का केलं? तिने आयडिया दिली? नाही, ऍक्च्युली माझी कल्पना मॅमला आवडली, त्यांनी ट्रस्ट दाखवला आणि एक्सेप्ट केली म्हणून झालं। अरे असं काही नाही जेनी, क्रेडिट घेतलं पाहिजे। कसं आहे ना, आपण काहीतरी चांगलं सुचतं आपल्याला तेही इतकंच महत्वाचं असतं, आणि तुला नेहमी असं कंटिन्युअसली भन्नाट सुचत असतं रे, ते कमाल आहे। म्हणून मला असं वाटतं आई, की आम्हाला मुलगी होणार ना, ती मुलगी हिच्यावर गेली पाहिजे। हे का केलं का सौमित्र सांगत? मी अशीच खात राहिले ना, तो मुलगी नक्की यांच्यावर जाईल। जेनी का केलं, सौमित्र का केलं सांगत? तुला काय नेहमी, खा 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 प्या मजा करा, मी जाते। आई तुम्हाला खुशी नाही झाली का? नाही तर काम, सौमित्रानं काहीतरी केलं आहे बस एवढंच मला कळलं। त्यान का केलं आहे ते तर तुम्ही सांगूनच नाही राहिलात, मला ते कळायला मार्गच नाही ना। ओ आई आई, आत्ता सौमित्र आतमध्ये चेंज करायला गेलाय ना, तो बाहेर आला की तोच तुम्हाला सांगेल। मग त्यांनी सांगितल्यानंतर तुम्हाला कळेलही आणि पटेलही। सौमित्र आतमध्ये गेलाय का? तू पाहलं का? मी तर बाई पाहिलं नाही त्याला। तू आलास नाही तर मग कपडे चेंज करायला जाईलच कसं? म्हणजे? म्हणजे का? सौमित्र आला नाहीये। नाही ना, मग तेच सांगून राहिले ना मी। सौमित्र जर घरी नाही आलाय तर मग गेलाय कुठे? अरे कमॉन यार राधा, चल ना, या ना यार। कि ह्या गुज्जूबाई वेळ काढत असणार, 9 किलो वजन कमी करून आलाय, आता इथे येऊन खाका खाईल आणि वजन वाढवेल परत। फालतूच असलं। हॅलो राधा, काय कुठे आहात? सौमित्र तू कुठे आहेस? आम्ही तुझी वाट पाहतोय इथे। अगं मी कुठे, मी इथे गाडी पाशी वाट बघतोय तुमची, या ना लवकर। गाडी जवळ का? इथे वर ये ना। तू ठीक आहेस ना राधा? तिथे घरी आई असताना मी असा येऊ पिंकीच्या वेशात त्यांच्या समोर? मग काय झालं? ये, नाही नाही मी अजिबात येणार नाहीये तिकडे। आणि दुसरा मुद्दा, मला आता ना कधी एकदा आपल्या घरी जातोय आणि नॉर्मल मी सौमित्र होतो असं झालं यार। हे सगळं टोचतंय, काढायचंय मला। चल तू या लवकर, या लवकर या वाट। अच्छा तो पेशंट बोलताय तुम्ही? ओके ओके, हा त्या पेशंटचे ना आहे तेच मेडिसिन कंटिन्यू करा। हा आणि उद्या माझी ओपीडी आहे, सो मी पर्सनली येऊन चेक करेन। ओके, झाली का तुझी नाटक सुरू पुन्हा? Have a nice day. Bye. Hello. Oops. Watsle. Hi. Shreyas. Hi. नाही ऍक्च्युली मला बोलायचं होतं तुमच्याशी। वाटलंच, बोल ना। मानलं तुम्हाला? बहीण बायको? हां क्या बात आहे, मी तिथे बघितलं तुम्ही गुरुसरांना काय चोप दिलाय ते, क्या बात आहे। वा वा वा, ते तुमच्या डॉक्टरी पेशामध्ये म्हणतात ना काय, पोस्टमार्टम? ओ पोस्टमार्टम करून टाकलं गुरुजनांचं तुम्ही। नाइस सेन्स ऑफ ह्युमर। कसं आहे ना श्रेयस, जे पुरुष स्त्रियांचा रिस्पेक्ट ठेवत नाहीत ना, त्यांना असाच चोप देते मी। ब्लॅक बेल्ट झाले ना मी, शिकले मी मुद्दाम। प्रश्नच नाही, प्रश्नच नाही। आणि मी बघितलं रेस्टॉरंट मध्ये तुम्ही किती स्ट्रॉंग आहात ते। आणि गुरुसरांसारख्या माणसाला चोप दिलाच पाहिजे, वादच नाही याच्यात। तुम्ही सुंदर आहात, प्रोफेशनली डॉक्टर आहात, कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट,
आणि स्ट्रॉंगही आहात. एवढे सगळे गुण एकाच मुलीमध्ये बघायला मिळत नाहीत हल्ली. फार रेअर आहे, फार रेअर. एवढे गुण मुलीमध्ये नसतातच. म्हणजे माझ्यासारखी मुलगी रेअर आहे ना एकदम. करेक्ट करेक्ट करेक्ट. पण निघायला हवं ना आता तुला. हो उशीर झाला. निघायचंय मला. निघ ना मग. ऍक्च्युली निघायच्या आधी तुमच्याशी जरा बोलावं म्हणून आलो इकडे. पण नाही पण काय काय सॉरी. रेस्टॉरंटमध्ये आपली जी मीटिंग झाली त्याबद्दल मी जरा विचार करत होतो आणि तो जो काही विचार केला तो तुमच्याशी शेअर करावा म्हणून इथे आलो. मी खूप विचार केला. ओके. तुमच्याबद्दल, तुमच्या प्रोफेशनबद्दल, भविष्याबद्दल, आपल्याबद्दल आणि ह्या सगळ्या बाबतीत डिटेलमध्ये राधिका वहिनींशी बोलायच्या आधी तुमच्याशी बोलावं असं मला वाटतं. अरे जा ना. जा ना. जा ना. कुठपर्यंत विचार चाललेत तुझे. पण बोलायला हवं ना. बोलू. बोल. ऍक्च्युली मला ना तुम्ही. अरे शिरेश तू इथे. हॅलो आनंद. हो काय करतो इथे. तेच तर. एक्सक्यूज मी प्लीज. तुम्ही काय करता इकडे. तुम्ही इथे काय करताय. तुम्ही इथे काय करताय. मी इथे काय करतोय. मला काय माहित. मी तुला ब्लॉक केलंय. त्याच्या आधीचा मेसेज आठवतोय ना तुला आनंद. आय हेट यू. ऐकलं. शी हेट्स यू. आहे का काही लक्षात. हे सगळं मला काहीच माहित नाहीये. मी सगळं विसरलोय. मला फक्त एवढं माहितीये की मी इथे आलोय कारण मला तुला घरी सोडायचंय. ओ मग चला लगेच. चला लगेच. नाही चला. काय यांच्या बरोबर नको. अरे श्रेयस ऐक ना. पेशंट महत्वाचा ना. नाही कोण. नको ना प्लीज. ए श्रेयस सोड ना यार. तुला असं असेल ना चल मी पण तुला घरी सोडतो. चल चल. कशाला. कशाला म्हणजे काय. तेवढाच वेळ आपल्याला एकत्र घालवता येईल ना. गप्पा मारता येतील. गप्पा मारता. चला चला लगेच. ओके थँक्यू पिंकी. अरे पिंकी तुम्ही तुम्ही इकडे या ना प्लीज. येत आहे ना प्लीज. बस हळू. नाही म्हणजे मी सांगायची गरज नाही. या ना. जावे बापू खूप दुखत आहे का हो. म्हणजे खूप दुखत आहे का. काय झालं शनू बेबी. काय झालं. अगं आज मी या गेम मध्ये इतके झॉम्बी मारलेत ना काही विचारू नको. एवढ्या दिवस हा गेम खेळते पण एवढ्या डेथ मी कधीच केल्या नव्हत्या. आज फायटिंगचा डे बहुतेक. पाहिलं पाहिलं ना कशी वागते. मी मुद्दाम अशी वागते ती. जरा माझं काही चुकलं तर माझ्यावर कशा एकदम धावून येत. आता तुमच्या समोर हे चाललंय ना. बोला ना आता का बोलत नाही तुम्ही. मी बोलते. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही काय. शनू बेबी व्हॉट इज दिस नॉनसेन्स. हा तू तू त्या पिंकी समोर खोटं का बोललीस. एवढं खोटं बोलले. अरे पाहिलं तुमच्या समोर चाललंय ना. तुम्ही बघा बरं. मी बघते. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही काळजी करू नका. शनू बेबी का खोटं बोललीस पिंकी समोर. ए मम्मा तू मला नको बोलूस हा उगाच. त्या मायासमोर वेड्यासारखं वागायला सांगितलं तेव्हा हा खोटं बोलत होता. याला बोललीस का काही तू. मला नाही बोलायचं आता. आणि याला काय गरज होती पिंकी समोर आगाऊपणा करायची उगाच. त्या पिंकीला तुझा राग यावा ना म्हणूनच खोटं बोलले होते मी. आणि तसंही आता पिंकी सोबत राहून स्मार्ट झाले मी. कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणाला शूट करायचं ना चांगलंच कळतं मला. नाही बास आता. नाही बास झाला. तुम्हाला जर असं वाटतं ना की मी या घरामध्ये काही महत्वाचंच नाहीये ती पिंकीच महत्वाची आहे. ठीक आहे माझंही ठरलं. आता या घरात मी राहत नाही. ओ माय गॉड किती शॉकिंग आहे. मला वाटलंच नव्हतं तू असं काहीतरी वागशील. गॅरी मी तुला चांगलंच ओळखते. तुला माझ्यासोबत राहायचं नाहीये हे आधीच माहितीये मला. आता मायासोबत राहायचं असेल ना. चला गप्प बस. हा चांगलंच ओळखते रे तुला. मी काय म्हणते जावे बापू. नाही बस आता तुम्ही मध्ये बोलू नका. ही तुमच्यामुळे शेफारली आहे. मी काय म्हणते शनू बेबी. तू गप्प बस ग मामा. तू त्याला हेल्प करतेस ना म्हणून कॉन्फिडन्स आलाय त्याला. अगं माझं ऐकून घे. हे कुठेही जाणार नाहीये. एक एक मिनिट
तुम्हाला काय वाटतं मी जे बोलून दाखवतो ते काही करून नाही दाखवू शकत? दुसरा ऑप्शन काय? त्या पिंकीने सगळ्यांसमोर थोबाडीत मारली ना, आणि एस्पेशली राधिका होती तेव्हा, मग तर आणखीनच हर्ट झालं असेल. आता सिंपथी पण हवी असेल, मग कोणतरी बाबा बुबू करणार हवं, जे मी तर अजिबातच करणार नाहीये. राधिका ऑब्व्हियसली करणार नाहीये. मग राहिलं कोण? माया. तिच्याकडे जाणार ना तू? तुला काय समजायचंय ते समज, मी चाललो. जावे बाबू प्लीज, ओ ते मूर्ख आहे. पण तुम्ही अतिशाणे आहात ना, तुम्ही समजूतदार आहात ना, प्लीज समजून घ्या ना तिला. आता जे काही समजवायचं ना तुमच्या मुलीला समजव, कळलं? मला आता कोणाची गरज नाही, पण ज्यांच्यामुळे हे घडलंय ना त्यांना नाही सोडणार मी, आणि शनाया तुलाही नाही सोडणार. काय करणारस तू? नको एवढा माज दाखवूस. मुळात तुझ्यात एवढी अक्कलच नाहीये की तू तुझ्या बळावर काही करू शकशील. काय करशील ग तू? राधिका मसाले सारखी स्वतःची शनाया मसाले कंपनी काढशील? नाही ना, नाही. कारण आतापर्यंत तू सतत माझ्यावरच अवलंबून होतीस ना, आणि आता या पुढेही माझ्यावरच अवलंबून राहणारेस. बघू ही तुझी पिंकी किती काळ टिकतीये, आणि बघू किती मदत करतीये तुला. आत्तापर्यंत राधिकाला बर्बाद करायचं माझं टार्गेट होतं, आता शनाया मी तुलाही बर्बाद करणार आहे, बघ असतो. कुठे? चल चल चल, आता श्रेयस्थ घर आहे. ओ घरी जायची इतकी घाई झाली ना मला, कळलं नाही. काही दिवसांनी इकडे जायचंय तुम्हाला लग्नानंतर. चला निघूया. चल ऐका ना, मला जरा अजून बोलायचंय तुमच्याशी. अजून? हो. आता गाडीत एवढ्या वेळ बोलतच तर होतो आपण. एवढं बोलला तुम्ही, फेवरेट फिल्म, फेवरेट हिरो, फेवरेट हिरोईन, फेवरेट विलन, आणि फेवरेट हिरो तर टायगर श्रॉफ, ऍक्शन हिरो. हा माझा? हा. काय तुमच्याशी किती बोललो तरी मन भरत नाही अजून. पण माझं भरलंय सगळं. काय मन? बस आता खूप गप्पा झाल्या, नंतर भेटू आपण. नाही, एक शेवटचा विषय राहिलाय, तो जरा पूर्ण करूयात का? बोला. ऍक्च्युली तुम्ही मगाशी जे म्हणालात ना ते पटलंय मला. मी काय म्हणाले? हो, आपल्या नात्याबद्दल आत्ता आपण राधिका वाहिनीना नको सांगायला. आपण काही दिवस अजून एकमेकांना भेटायला हवं. एकमेकांशी गप्पा मारायला हव्यात. हो. एकमेकांना अजून ओळखून घ्यायला हवं. हो. त्याच्यानंतर आपल्याला खात्री पटेल आपल्या नात्याबद्दल. तुम्ही नेहमी याच पेसने बोलता का? नेहमी नाही, पण प्रेमात असलो की याच पेसने बोलतो. काय पेस घेऊन बसलाय? इसके दिल का हाल देखो, इसका दिल टूट गया ना तो इसको पेस मेसर लगाना पड़ेगा. पेस मेकर लगाना पड़ेगा. चल चल आता, जास्त जवळ नको. चल आता. एक सेकंड, तू मला याच्याशी बोलू द्या ना. तू एकदम खरं बोलतोयस. काय श्रेयस, हे ना तुम्ही आता लग्न होण्याच्या आधी ना जास्तीत जास्त वेळ एकमेकांना दिलं पाहिजे. हो 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 ना. येस. आणि मी तर म्हणतो ना तुम्ही असं एक काहीतरी छान प्लॅन करा. हा म्हणजे कुठेतरी तुम्ही लग्नाच्या आधी एखादा हिल स्टेशन वर गेला. हे पटलंय मला. नको आता, मूल व्हायच्या आधी निघालेलं बरं. चला चला. हा चला. श्रेयस. येस. बाय 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 बाय. चल मी सोडतो. मी तुम्ही मेसेज करा याला. चल नंतर. चल चला चला. येस. टेक केअर. तू काय काळजी करू नकोस यार. चल. जेनी आनंद भाऊजींना फोन करून बघ ना. हा मी करते. नक्की गेला विचाराची आलं. तुला कधी वाटलं होतं की पुरुष तुझ्या प्रेमात पडेल? पण एवढी मस्करी नको करू यार, माझ्या अंगाशी येईल ना सगळं. तुझ्या अंगाशी काय? अरे येऊ दे ना, ते पण मज्जा घेऊ आपण. वाटतं काय हिल स्टेशन काय हनीमून काय कुठपर्यंत पोहोचतो आणि सगळं राधाला कळल्यावर काय होईल कळतंय का तुला? त्यांना सांगायचंच नाही. आपण थोडी मज्जा घेऊ ना. तुला मजा येत नाहीये का? मला मजा येते, पण काय तुम्ही गप्पा मारून सात मिस कॉल. सात मिस कॉल. एवढं मिस कॉल असतात कशावरून काय असतं? Oh!
हेलो 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 आनंद सर। हाँ मी आनंद सरच बोलते, तुम्ही कोण? मी जेनी बोलते है। जेनी कोण? जेनी अरे बायको तुझी। जेनी जेनी माझी बायको। जेनी जे जेनी तू पण यार सात सात मिस कॉल कर, केवढं मिस करतेस तू मला। अरे आता तुझा विषय तो सौमित्र असतो, आम्ही एकत्रच आहोत। आता श्रेयसला त्याच्या घरी जोडलं। एक एक मिनिट, श्रेयस कुठे भेटला तुम्हाला? श्रेयस श्रेयस कुठे भेटला विचारती आहे? सांग ना तिला। तुम्ही तुम्ही का हसताय मागे, काय चाललंय? ते तुला ना सगळं येऊन आम्ही नंतर सांगतो। तू 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 आणि राधिका वहिनी सौमित्रच्या घरी पोहोचा। चला सगळं एकदम मसा लक्षात ठेवतो आणि तुला सांगतो। हा असं काय बोलताय बे, काय झालं आता? श्रेयस भेटला उगाच हसतायत मागे। सो स्टुपिड, आय डोंट अंडरस्टँड। बायकोशी भांडून घर सोडून जात का कोणी? नाही मी इथे असण्या नसण्या काय फरक पडणार आहे ना तुम्हाला? असं कसं, तुम्ही माझे लाडके जावई बापू आहात। काही जावई बिवई नाही, मी इथून गेल्यानंतर तुमचं काय होईल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? नाही मी तुम्हाला त्याबद्दलही सांगतो, मी इथून गेल्यानंतर तुम्हाला वेळच्या वेळेला पैसे मिळत राहतील याची मी काळजी घेईन, ठीक आहे? पैसे मिळतील तुम्हाला। नाही जावई बापू नाही, अहो पैशासाठी नाही बोलत आहे मी, खरंच तुमची शपथ पैशासाठी नाही बोलत आहे मी। मला माझ्या शनुबेबीची काळजी आहे। अहो कसं होणार तिचं? आणि तुम्हाला तिचं नेचर माहिती आहे ना, तशीच आहे ती। अहो मग मी पण असंच आहे, एकदा माझं ठरलं की ठरलं। हे बघा हे बघा, एकदा माझ्यासाठी परत एकदा विचार करा प्लीज प्लीज। हे एक वेळ तुमची मुलगी बोलली असती ना तर मी विचार तरी केला असता, पण आता नाही। मी सांगते तिला बोलायला काही गरज नाहीये। कारण मी पण हे घर सोडून चालले। ओ माय गॉड, सर बेबी कुठे चाललीस तू? आता असंही म्हणत असतो ना की हे घर माझं नाहीये, मग आता मी पण इथे थांबणार नाहीये। आणि तसंही मला तुझ्यावर डिपेंड वगैरे राहायचं नाहीये, उगाच फालतूचे उपकार नकोय। एवढं राधिकाचं एक्झाम्पल दिलंस ना तिच्याकडे बघ म्हणून, आता मी पण काहीतरी बनवून दाखवणार। मम्मा बाय। बघ हे बघ हे बघ, रागाच्या भरात कोणतरी असं मेंटल सारखं बोलतं, पण आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही। नाही म्हणजे मेंटल सारखं बोलते ना, आपण लक्ष नाही द्यायचं। हे बघ कुठे जायचं नाहीयेस तू शनू बेबी, कुठे जाणार आहेस तू आता? पिंकीकडे। हे बघ हे बघा वहिनी, सगळं व्यवस्थित जाते की नाही? ती उगाच ज्यांनी मला सांगत असे की मी काढू शकत नाही। हा पाय बोलतेस तू? टॉवेल आहे का तो? अरे यार श्रेयसचा फोन कट कर प्लीज, प्लीज कट। ये नको नको नको, हिचे पाय दुखत आहेत ना, येऊ दे तिचे फोन। मी व्हायब्रेटरवर ठेवतो, तो तसाही कंटिन्यूअस फोन करणार, तिचा मसाज होईल। आनंद भाऊजी मी काय म्हणते ते तुम्ही? नाही अरे वहिनी तुम्ही काळजी करू नका ना। हे बघा आता आपण सगळं ठरल्याप्रमाणे झालं की नाही, मस्त पार पडलं सगळं। पण हे सगळं तुमच्या मेहनतीमुळे। तुमची? अरे आपल्या सगळ्यांची। मॅम तुमच्यामुळेच तर पिंकी जन्माला आली ना। आई बघा ही आई होणार ना, म्हणून सगळं हिला जन्म वगैरे असंच दिसत। एवढी मोठी पिंकी जन्माला आली बघ। मला इतकं रिलॅक्स वाटतंय ना, पण आता म्हणजे एक कारण म्हणजे हे सगळं निघालं बाबा एकदाच, आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे हा गुरु आहे ना, हा कधीपासून राधाला त्रास देत होता तेव्हापासून मला फटकवायचं होतच त्याला। या पिंकीच्या निमित्ताने मस्त संधी मिळाली, फटके मारून घेतले। आणि काय कमाल, तू असं वाजवलंस ना जवळ, मला असं झालं ना की अरे मला मला पण मला पण मला पण असं दोन गुंबे मला पण मारायचे। तू एक काम कर, नेक्स्ट टाइम तू पिंकी बनून गेलास ना तिथे परत, तेव्हा मला सांग, मी पण येणार। पण तुम्ही कोण म्हणून? मी पिंकीची आई म्हणून। माझी आई म्हणून ही मस्त आहे काय वाटत जेनी? आणि बाबा? पिंकीचे बाबा तू होणार? पिंकीचे बाबा मिशी मिशी लावून एवढे छोटे बाबा आई अशी? आधी नीट बाबा व्हा,
काय झालं मी मी म्हणजे काय मला इथे एकटीला सोडून गुजरातला निघून गेले त्याचं काय अरे काय बोलतीय ही अरे मी तुझा बाबा आहे का नवरा म्हणायचं का तुला आणि एकटी कुठे मी तुला वहिनींकडे सोडलं होतं मला माहितीये ना माझ्यापेक्षा जास्त वहिनी तुझी केअर करणार अर्थात ऑब्व्हियसली त्या घेणारच मग काय विषय करतेस तू मी काय बोलले होते मॅम यांना भांडता येतच नाही मी बायको म्हणून काहीतरी टोचून बोलायला जाते आणि हे भांडायचा चान्सच देत नाही अरे यार गॅरेशी भांडून बाहेर तर आले पण राधिकाने मला घरात घेतलं नाही तर कुठे जाऊ मी उठे एकटा पिंकीकडे जाऊनच राहावं लागेल पण जाऊ दे एकदा इथे तरी ट्राय करते अरे यार इथे आता त्या ऑरेंज आंटी असणार जाऊ दे ठीक आहे बघू काय होतं